नमस्कार, आज दिनांक 14/6/2022 वार मंगळवार, केडी चौधरी उद्योग समूह पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी मधला जो टप्पा गेला साधारणतः 1 जून ते 10 जून पर्यंत 10 दिवस बाजार थोडेसे खाली राहिले, लहान मालांचेही खाली राहिले आणि एवरेजली थोडासा मंदीचं सावट की त्याच्यामध्ये जाणवलं किंवा ते जाणवणार हे अगोदरच मी सूचित केलं होतं। कारण आंबा आणि लिचीचा एकदम दणका हा त्या पिरियडमध्ये बसेल आणि त्यानंतर आंबा ही बऱ्यापैकी मापातच आहे आणि लिची कमी कमी होत जाईल, त्यानंतर बाजार सुधारायला चालू होतील आणि त्या परिस्थितीमध्ये बाजार 10 तारखेच्या नंतर पुन्हा सुधारायला चालू झाले आणि बाजारामध्ये आताची परिस्थिती पाहिली आपण तर गोटी रेट वाढले पण थोडे कमी जास्त होत आहेत। कधी आंबा कमी जास्त झाला त्या भागामध्ये उत्तर भारतातल्या यूपी बिहार त्या साईडला तो थोडासा परिणाम हा जाणवतो, पण वर्षा राशी ह्या बऱ्यापैकी रेट वाढते राहिलेत आणि ॲव्हरेजली जर रेट पाहिला तर आता रेट 10 तारखेच्या पूर्वी जे रेट होते त्याच्यापेक्षाही वाढते राहिलेले आहेत। जागेवरती पण गिराईक ही फिरायला जास्त लागलेले आहे, कारण पुढचा टप्पा हा 10-15 दिवस आंबा जरी असेल तरी ज्यादा नाही आणि होणारे पैसे हे आता चांगले होणार ही परिस्थिती आता जाणवते। कारण मार्केटला एखाद दिवस आहो किती परत आहो घटते अशी परिस्थिती सर्वच मार्केटला झाली असल्या कारणाने मालाचा तुटवडा हा सगळीकडे जाणवतोय। आज आपल्याकडे मी मधल्या काळात 10 दिवस थोडीशी आवक घटवली होती पण आता पुन्हा आवक आपल्याकडे वाढती ठेवलेली आहे, कारण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांशी संवाद साधतो त्यावेळेस नको असेल त्यावेळेस मी आवक थांबायलाही लावतो, थोडीशी विरळून काढा सांगतो। परंतु आता मी स्पीड द्यायला सांगेल कारण लाल कुरळ ही ज्यावेळेस होईल जास्त कारण तुम्ही थांबला तर ते फळ खराब होऊ शकतात, त्यामुळे जे काढा येतील जे काढा आलेत ती फळं विरळती ठेवा काढती ठेवा। हा 10-15 दिवसाचा टप्पा आपल्याला थोडासा आंब्याचा नक्कीच असेल, नंतर आंबाही कमी होईल आणि पुढल्या टप्प्यात रेट वाढतील राहिले असतील, परंतु रेट वाढतील म्हणून आपण थांबू शकत नाही कारण क्लायमेट खराब आहे, पाऊस झाला आणि पुरळ लाल पुरळचं बुरशीमध्ये रूपांतर झालं तर आपलं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आता रेट खूप चांगले आहेत किंबहुना रेट हे वाढते राहतील ह्या लेवलवर आहेत, पण माल वडून पण काढू नका आणि जास्त थांबू नका, माल विरळते ठेवा हे मी सातत्यानं सांगतोय। काही भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय पण काही ठिकाणी पाऊस अजूनही झालेला नाही आणि काही ठिकाणी पाण्याचा तुटवडा असल्या कारणाने एकदम सुकलेली फळं बाजारात येतात ती फुकट भाव सुद्धा विकली जात नाही। तर जर अशी सुकलेली फळं असतील किंवा लहान साईज किंवा तुम्हाला छाटणी करायची म्हणून तुम्ही तो माल तोडून बाजारात पाठवणार असाल तर लहान साईज 60-70-80 ग्रॅम 100 ग्रॅमच्या आतमधली गोटी तशी माल विक्री होत नाहीये आणि त्याच्यावरची राशी एकदम चांगली जाते, तर मोठी फळं तशी जर छाटणी करायची असेल तर तो तोडा, कारण त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टिंगचं भाडं किंवा मजुरी ही अंगावरती येऊ नये। म्हणून मी अशा मालवाल्या शेतकरी बांधवांना नक्कीच सांगेल की मोठ्या साईजची फळं जर आपल्याला छाटणी करायची असेल तर तोडून पाठवा, बारीक अजिबात पाठवू नका, सुकलेली असेल किंवा एकदम बारीक असेल तर विकली जात नाहीये आणि मग इतर चांगली फळं असतील तर तुम्ही विरळती ठेवा किंवा टॉप माल असेल तर तोही विरळता ठेवा, कारण जास्त थांबवलं तर क्लायमेटचा प्रादुर्भाव हा नक्की जाणवतोय। मार्केटमध्ये आपल्याकडली परिस्थिती आपण सातत्यानं तुमच्या समोर व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या आपल्या ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओवरती आपल्याला पाहायला भेटत असते, शेतकऱ्यांच्या मुलाखती आपल्याला पाहायला भेटत असतात। जागेवरती घेणारा हा आपल्या फायद्यासाठी कधीच येत नसतो, मग जागेवरती जर योग्य वाटत असेल आणि द्यायचं असेल तर मी सतत सांगतो की तुम्ही मोकळं मार्केटला या आणि आपल्या मालासारखा माल काय भाव जातोय हेही तपासा, कारण बऱ्यापैकी जागेवर देत असताना मालाची निवड ज्यावेळेस करून व्यापारी घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपलं डोकं हलतं की फुकट देईल पण तुला असा चांगला सोन्यासारखा माल जर विरळून तुम्ही आपलं निवडून बाजूला काढत असाल रिजेक्शन करत असाल तर त्याच्यासारखं दुःख हे कुठलं नसतं। म्हणून आपण देताना सुद्धा काळजी घ्या की सरसकट द्या बाग द्यायची झालं तर, कारण आता कुठंच माल नाहीये
ग्राहक आपल्याकडे सतत येत राहील, कारण मंदी पडणार नाहीये. आणि त्यामुळे आपण आपल्या मालाची किंमत कमी करून घेऊ नका. द्यायचं झालं तर सरसकट द्या, नाही तर सरसकट आपण पुणे मार्केटला काय भाव जातोय हे पाहायला मोकळे या, जेणेकरून आपलं नुकसान होण्यापासून आपण त्याच्यासाठी काळजी घेऊ. आणि म्हणून ह्या व्हिडिओ देत असताना माहितीच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याचा आपण योग्य तो पुरेपूर फायदा घ्या. आणि होणारं संकट हे आपलं टाळा, होणार नुकसान हे टाळा, एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.